राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली झाल्या असताना अमरावती जिल्हाधिकारी पदावर नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून सौरभ कटियार यांनी आपल्या पदाची सूत्रे सोमवारी स्वीकारलीत। मावळत्या जिल्हाधिकारी पौनीत कोर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या हाती पदभार सोपविला। कटियार हे अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदानंतर त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी म्हणून पदभार हाती घेतला। दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करून अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केलेत। अमरावती जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज सोमवारी 24 जुलैला आपल्या पदाचा पदभार हाती घेतला। मावळत्या जिल्हाधिकारी पौनीत कोर यांच्याकडून त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला। अकोला मुख्य कार्यकारी अधिकारी कटियार यांची शासनाने अमरावती जिल्हाधिकारी पदावर बदली केली आहे। श्रीमती कोर यांनी कटियार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी जीपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ विवेक खोडके, उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा पुरवठा अधिकारी DS वानखडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अनिल भटकर, नगर प्रशासन अधिकारी सुमेध अलोने, जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख, विधी अधिकारी नरेंद्र बोरा यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या दरम्यान नवनियुक्त जिल्हाधिकारी कटियार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला। मेळघाटात विशेष लक्ष देणार असून वैद्यकीय सुविधांवर सुद्धा विशेष लक्ष देणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले। प्रशासन तो एक भाग है, प्रशासन तो ऐसे का काम करना है, लेकिन ये काम करताना तुम्ही लोकांचा एक मोठा योगदान राहणार आहे, मीडियाचा एक मोठा योगदान राहणार आहे, जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा एक मोठा योगदान आहे, आणि जे सिव्हिल सोसायटी असतात, NGOs असतात, त्यांचे एक मोठी हेल्प राहणार आहे। सर्वांना मिळून सर्वांसोबत काम करावं लागेल। पण त्याचा आजच्या काळात असा अजिबात शक्य नाही की प्रशासन एकमेक काम करत आहे आणि यशस्वी होईल। तेव्हा सर्व लोकांचा सहभाग होईल, सर्व लोकांचं योगदान होणार आहे, तेव्हाच आपल्याला यश मिळू शकेल आणि तेव्हा शासन सगळे क्रायटेरियामध्ये उत्कृष्ट काम करू शकतो।